आजादीचा अमृत महोत्सव निमित्त राजयोग एज्युकेशन फाउंडेशन व कृषी एवं ग्राम विकास विभागातर्फे आत्मनिर्भर किसान अभियान जिल्हास्तरीय समारोहचं आयोजन यात्रेनिवास बापकुटी सेवाग्राम आश्रम वर्धा येथे करण्यात आले. शेतकऱ्यांनी रासायनिक पद्धतीचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने शेती कशी करता येईल यासाठी आत्मनिर्भर किसान अभियानाचे आज आयोजन करण्यात आले होते. सेंद्रिय शेतीमुळे पीक उत्पादन होते, मात्र सेंद्रिय शेती ही शरीरासाठी हानिकारक असल्याचे मत कार्यक्रमाच्या अध्यक्ष राजयोगिनी सरला यांनी व्यक्त केले. या आत्मनिर्भर किसान अभियानाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा बी के राजयोगिनी सरला, राष्ट्रीय अध्यक्षा ग्राम विकास प्रभाग या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून बी के राजयोगिनी सुनंदा, राष्ट्रीय संयोजिका ग्राम विकास प्रभाग बी के दशरथ, समन्वयक ग्राम विकास प्रभाग महाराष्ट्र राज्य बी के रजनी, संचालिका ब्रह्मा कुमारी नागपूर क्षेत्र, तर विशेष अतिथी मनोज कुमार खैरनार, अतिरिक्त जिल्हाधिकारी वर्धा अनिल इंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माधव चंदन खेडे, सभापती कृषी कल्याण समिती जिल्हा परिषद वर्धा, टीएन प्रभू चेअरमन सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान वर्धा उपस्थित होते. यावेळी अनेक शेतकरी तसेच प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विद्यालय येथील भगिनी उपस्थित होत्या. आजादी का अमृत महोत्सव स्वर्णिम भारत की ओर इसके अंतर्गत संस्कृति मंत्रालय भारत सरकार और ब्रह्मा कुमारीज इन दोनों के तत्वाधान में हम लोग सारे वर्ष के लिए कार्यक्रमों का आयोजन कर रहे हैं. इसमें विशेष कृषि एवं ग्राम विकास प्रभाग उसने एक संकल्प लिया है जो हमारे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का भी संकल्प है कि इस देश का किसान आत्मनिर्भर बने, सशक्त बने. तो उसके लिए अभियान के द्वारा गांव-गांव में जा कर के जागृति लाने का एक संकल्प है. 1000 अभियान सारे भारत देश के अंदर निकाले जाएंगे जिसमें हमारे 12000 अभियान यात्री भाग लेंगे. लक्ष्य रहेगा हम किसानों को आर्थिक रीति से निर्भर बनाएं, आर्थिक स्थिति उनकी सुधारें. किस आधार पर? तो शाश्वत योगी खेती के प्रशिक्षण कार्यक्रम किए जाएंगे और उनको ये प्रेरणा दी जाएगी कि आज दिन तक जो हम ये खेती करते आए जिसमें इतने महंगे खाद पेस्टिसाइड दवाइयाँ डाली जिसके कारण से किसान कर्ज से दबता जा रहा है, तो वो कर्ज मुक्त बने, अपनी जीवन के अंदर शांति की सांस ले सके. तो ऐसी योगी खेती जिसमें अपनी खाद हो, अपना बीज हो, अपना श्रेष्ठ उत्पादन हो, सात्विकता और पौष्टिकता हो, इस प्रकार की खेती सिखा करके उनकी आर्थिक स्थिति को सुधार लाने का एक संकल्प लिया है. दूसरी बात, उनके जीवन के अंदर में जो व्यसन है, विकार हैं, कुरीतियाँ कुरिवाज हैं जिसके कारण से भी वो कर्ज लेता है, तो हम उन्हों को उससे मुक्ति दिलाने के लिए आध्यात्मिक ज्ञान के द्वारा उनके अंदर जागृति लाने का प्रयास करेंगे कि इनको छोड़ करके वो अपनी आर्थिक स्थिति को सुधार सकें. तीसरा लक्ष्य है अभियान का महिलाओं के सशक्तिकरण के लिए और युवाओं को जागरूक करने के लिए. इन सभी लक्ष्य को लेकर ये अभियान भारत के सभी लगभग गांव तक पहुंचने का प्रयास करेंगे. गाँव के साथ साथ जो हमारे कृषि अधिकारी हैं, कृषि वैज्ञानिक हैं, उन्हों के लिए भी कार्यक्रमों का आयोजन होगा, सरपंच सम्मेलनों का भी आयोजन होगा. टोटल लक्ष्य है हम अपने किसानों को, अपने देशवासियों को आत्मनिर्भर बना करके. आमचं हे प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आहे, याचं भगिनी संस्था राजयोगा एज्युकेशन रिसर्च फाउंडेशन, त्यांच्या अंतर्गत 20 विंग्स आहे, त्याच्यामधली ही ग्राम विकास विंग म्हणून आहे. तर आमच्या ह्या विद्यालयाचं उद्देश आहे की गावच्या लोकांनी एवढं सारं परिश्रम करतात परंतु व्यवस्थित उत्पादन होते परंतु रासायनिक खतामुळं होत आहे आणि दुसऱ्या लोकांना याचा त्रास पण होतो, बिमारी वगैरे. हे तर शेतकऱ्यांनी आत्मनिर्भर कसं बनावं, आज आपल्याला गांधीजींनी सांगितलं आत्मनिर्भर कसा बनावं आधी सुरुवातीला, परंतु आता आपण कुठंतरी रासायनिक खत वापरून उत्पादन खूप सारं होत आहे, आपल्याजवळ पैसा पण भरपूर सारा होत आहे, पण तो कुठंतरी मनुष्याला नुकसान पोचवत आहे याच्याबद्दलही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कारण की जेव्हा आपण आत्मनिर्भर अर्थातच
सगळ्या गोष्टींनी आपण करायला पाहिजे, सोबतच आत्मनिर्भर ह्याच्यासाठी की जसं स्वतंत्रता आपल्याला मिळाली गांधीजींनी दिली, परंतु आपण स्वतंत्र झालो नाही कारण की आपल्यामधले अवगुण जे आहे ते अजूनही आहेतच, काम क्रोध लोभ मोह अहंकार ईर्ष्या द्वेष घृणा बदल्याची भावना, आणि हे असल्यामुळं आपण समाजाला एक काही देऊ शकत नाही, आणि म्हणून गावामध्ये जाऊन गावागावामध्ये जाऊन जर आत्मनिर्भर केलं अर्थात शेतकऱ्यांना ह्या शेतीबद्दल माहिती तर आहेच, परंतु घरीच खात कसं तयार करायचं, घरीच जीवामृत कसं तयार करायचं, आणि घरी आपलं जे धान्य निघतं त्याच्यातून बीज कसं काढायचं, बीज रोवताना आपण शुद्ध संकल्प कसे द्यायचे आणि शुद्ध संकल्पाच्याद्वारे त्या पूर्ण पिकाला कसं व्यवस्थित ठेवायचं याच्याबद्दल पूर्ण माहिती देऊन ते स्वतः पिकावर प्रयोग करतील. तर आमचं फक्त जैविकच खेती नाही, सोबतच योगिक खेती झाली पाहिजे हे आम्हाला म्हणायचं आहे की आपलं असं जसं विचारांची खूप मोठी शक्ती आहे आपल्याजवळ आणि ती शक्ती आपण यूज करायला पाहिजे, कारण की निगेटिव्ह विचारामध्ये आपली शक्ती खूप सारी जाते आणि ती पॉझिटिव्ह जर आपण विचार केला तर आपल्या समाजाला आपल्या देशाला स्वतःला आणि पिकांवर त्याचा उपयोग करून आपण चांगली शेती खूप प्रकारे करू शकतो. जसं आमचं ब्रह्माकुमारी आश्रम माउंट आबू हेडक्वार्टर माउंट आबू राजस्थानला आहे, तिथं पण ही शेती केली जाते परंतु रासायनिक नाही आहे, पूर्ण जैविक आहे आणि इतके सुंदर अंगूर्स आहेत किंवा आंबे आहेत किंवा सगळेच फ्रुट्स निघतात ते खूप चांगलं आहे. तर एकदा तुम्ही यावं आणि बघावं अशी मला इच्छा आहे. म्हणजे महात्मा गांधींच्या पावनभूमीमधनं ज्यांनी या देशाला संपूर्ण देशाला महात्मा गांधींनी आत्मनिर्भर बनवण्याचा जो एक वसा घेतला होता, म्हणजे तुम्ही महात्मा गांधींची संपूर्ण दिनचर्या जर बघितली आणि त्यांचा जर पूर्ण कार्यक्रम बघितला तर तो आत्मसन्मान जागवणारा आणि प्रत्येक भारतीयाचा आत्मविश्वास वाढवणारा होता. स्वयंरोजगार असो किंवा कुठल्याही गोष्टी असो त्याच्यामध्ये महात्मा गांधींनी भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न केला. तसंच हे आत्मनिर्भर किसान अभियान हे जे राजयोगा एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन आणि कृषी एव ग्राम विकास विभागाद्वारे हे जे आयोजित होत आहे त्याला आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहे. आणि मला वाटतं की हे शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण राहील आणि त्यासाठी ते योगदान देतील महत्त्वपूर्ण अशी मला याबद्दल अपेक्षा आहे. बॉस ने मीटिंग बुलाया. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.